नितीन चंद्रकांत देसाई आत्महत्या प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे कुटुंबियांवरती काही गंभीर आरोप केलेत. देसाईंचा इंडी स्टुडिओ उद्धव आणि रश्मी ठाकरेंना हवा होता, त्यासाठी मातोश्रीच्या जवळचा व्यक्ती नितीन देसाईंना धमक्या देत होता असे आरोप नितेश राणे यांनी केलेत. याच मुद्द्यावरनं त्यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे. स्वर्गीय नितीन देसाई हा एक चांगला माणूस होता, फार मेहनती होता, फार मेहनती होते ते. माझे वैयक्तिक फार चांगले संबंध त्यांच्याबरोबर होते. पण हेही महाराष्ट्राला आणि देशाला कळलं पाहिजे की त्याचा स्टुडिओ त्यांनी विकत द्यावा किंवा त्याचा स्टुडिओ हे आम्हाला विकत द्या असा कोणाचा दबाव त्यांच्यावर होता? तर माझ्या माहितीनुसार उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेचा होता, दबाव टाकला गेला होता. माझ्या माहितीनुसार एनडी स्टुडिओ आम्हाला विका अशा धमक्या पण मातोश्रीच्या निगडीत माणसांनी हे नितीन देसाई आणि ह्या लोकांना दिल्या होत्या. आणि आम्हा लोकांना हे करतो जो काय यंत्रणेला दिवस रात्र जो धमक्या देतोय, 2024 नरेंद्र मोदीजींचंच सरकार येणार आणि हा आतमध्ये जाणार. कारण ह्यांनी जे काय लोकांचे पैसे खाल्ले आहेत ना, तू कितीही यंत्रणेला घाबरायला प्रयत्न कर, तुझं काय वाचणं नाही रे बाबा. तू आणि तुझ्या मालकाचा मुलगा एकत्र त्या आर्थरोड जेलमध्ये नाही गो एक दुसऱ्याबरोबर गोट्या खेळत बसलात ना, तर बघ माझं नाव काय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.